सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर. म्हणजे राजा शिपायन प्रधान शिकारीला गेले आणि शिकारीला जाताना ते भरकटले त्या जंगलात घनदाट अरण्य. शिकार पाहता पाहता तिघही तीन रस्त्याला गेले. गाठ भेट होईना. राजा म्हटलं चला आता काही भेट होणार नाही, आता राज्याकडे वळालं पाहिजे. प्रधान म्हटलं घराकडे गेलं पाहिजे. शिपाई म्हटले राज्याकडे गेलं पाहिजे. वाट मिळाली एक त्या वाटेनं निघाली, पण ती वाट शहरातच जाते की काय हे काही कळत नव्हतं. घनदाट अरण्यात झोपडीच्या बाहेर बसलेले एक आंधळा बाबा शिपाईंनी पाहला आणि ते शिपाई त्या आंधळ्या बाबाला म्हणताय, हे आंधळ्या आमचा राजा मी आणि आमचा प्रधान शिकारीला आलो होतो, आमची चुकामुक झाली, शहरात जायचं आहे आम्हाला, काय शहराची वाट सांगतील का तुला. शिपायाचं वय 25 वर्षाचं आणि आंधळ्याचं वय 60 वर्षाचं. तो अरे करीत बोलतोय, शब्दाकडे लक्ष द्या, अरे आंधळ्या तुला शहराकडे जाण्याचा रस्ता माहितीये का. ते आंधळे बाबा म्हटले, बाबा दादा समोर जा, उजव्या हाताला वळा, डाव्या हाताला वळा. त्या पिंपळाच्या झाडाकडून पुढे गेलात की तुम्हाला जी मोकळी वाट दिसते ना ती शहराजकडे जाते. ते शिपाई पुढे निघून गेले. अर्धा तासाने प्रधान आला. तो प्रधान म्हटला, आंधळे बाबा आम्ही वाट विसरलो तिघ जण, आम्हाला शहरात जायचंय, जरा तुम्हाला सांगता येईल का रस्ता. सरळ जा, उजव्या हाताला वळा, डाव्या हाताला वळा. त्या पिंपळाच्या खालून तुम्ही सरळ पुढे गेलात की तुम्हाला मोकळी वाट दिसते ती शहराजकडे जाते. थोड्या वेळानं राजा आला. सुरदास बाबा बरंय ना स्वास्थ्य तुमचं, ठीक आहे ना तुमची तब्येत, सुकलेला चेहरा वाटतोय तुमचा, तुम्ही काही खाल्लं की नाही आज, काही कमी आहे का तुम्हाला. आंधळे बाबा म्हटले, नाही राजा सगळं बरं आहे, माझं व्रत आहे रे, उपवास आहे मला. बर बर बर, माझी माणसं चुकली हो इथं, तुम्हाला दिसली का. कशी दिसतील राजा, मी आंधळा आहे पण तुझीच माणसं पुढे गेली. एक तासा अगोदर तुझे शिपाई गेले आणि अर्धा तासा अगोदर तुझा प्रधान गेला. तुम्ही पुढे जा, उजव्या हाताला वळ, डाव्या हाताला वळ, पिंपळाच्या झाडाकडून पुढे जा, जी मोकळी वाट दिसते पुढची वाट शहराजकडे जाते जा. राजानं दोन पावलं टाकली मागे आला. हा दोन्ही डोळ्यांना आंधळा आहे पण पुढे गेलेली शिपाई होते, मध्ये गेलेला प्रधान होता आणि आता आलेला राजा आहे, याला कळलं कसं. राज्य चालवायचं म्हटलं म्हणजे व्यक्तिमत्व चोखंदळ असलं पाहिजे. राजाला असं गाफील राहून चालत नाही. गैया कटे मदिरा बडे, सीने नोटो का जोर है, व्यभिचार तो खुल्ला चले यहा घरघर में घुसखोर है. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया, वारीवा राज करने वाले तुने तो रावण को भी शर्मा दिया. रावणाला लाज वाटेल एवढं खालच्या दर्जाचं राजकारण काही माणसं पैशा करता या देशात करताय. राजकारणी होण्याकरता सुद्धा धर्माची जोड लागते, सद्विचार लागतो, विवेक लागतो. ज्ञानोबर तुकोबरींच्या विचाराशिवाय राज्य टिकू शकत नाही, जगातली कोणती सत्ता संतांच्या व्यतिरिक्त नांदू शकत. तुम्हाला कसं कळलं, पुढे गेलेला शिपाई, मध्ये गेलेला प्रधान आणि मागे असलेला मी राजा आहे. राजा ते बोलण्याहून कळालं रे, मी ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचली आणि त्यात एक ओवी अशी आहे, जाळ जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. मी ही ओवी वाचली. जाळाची नजर फुलावरून कळते, बोलण्यावर माणसाची नजर कळते, बोलण्यावर माणसाचा स्वभाव कळतो. आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, आज तिकडे आपल्याला जायचं नाही पण बोलण्यावरून जर माणूस ओळखायला येत असेल, मी 70-65 वर्षाचा माणूस पण पुढे गेलेले शिपाई मला आंधळ्या म्हणत होते, लगेच समजलं कमी पगारात दादागिरी चालू आहे, शिपाई आहे रे. पण नंबर 2 आलेला प्रधान मला निदान आंधळे बाबा तरी म्हटलं. अरे म्हटलं जरा बरं काम आहे याचं, थोडी लेवल याची आधीच्या पेक्षा उंच आहे, हा प्रधान आहे. पण तू आला ना राजा, अरे तू येता बरोबर, मला सुरदासजी काय म्हटला, माझ्या तब्येतीची विचारपूस काय केली, मला समजलं हा राजा आहे. राजानं पाय धरले, इतका बुद्धिवान माणूस आणि तू या आंधळा, पण आपल्या राज्यात राहतो, याला जंगलात ठेवायचंच नाही म्हणे. दत्तूजी महाराज म्हटले, त्या राजाने त्याला घरी आणलं.
पापुड त्याला घरी आणलं आणि त्याची व्यवस्था सुरू केली. 15 दिवसाने एका रेस करता राजाला घोडे घ्यायचे होते. घोड्याचा पुण्यातून व्यापारी आला, 2 घोडे काठेवाड घेऊन आला. राजाला सांगितलं, राजा 50 लाख रुपयाचे घोडे, 2 घोडे 50 लाखाला, दोन्ही काठेवाड आहे, कोणता बाजूला लपवलं तरी कळत नाही, इतके सुंदर देखणे सारखे आणि वेग सुद्धा सारखा आहे, चपळता सुद्धा सारखी. राजानं 50 लाख रुपये काढले. देणार तेवढ्यात राजा म्हटला, आपण आंधळ्याला घरात आणलंय, त्याला जरा ही घोडी दाखवू, त्याला यातलंही कळत असेल. आंधळ्या बाबाला विचारलं, का हो तुम्हाला घोड्यातलं? अरे राजा, आम्ही गाथा वाचलाय तुकोबाराईंचा, काळजी करू नको, हो बाजूला. त्यांनी हात फिरवला, नुसता हात टाकला काठेवाड घोड्यावर, ते बिथरायला लागलं आणि दुसऱ्या घोड्यावर हात टाकला. ते म्हशीला कसं तुम्ही उभी राहते, ती नुसती पाना फोडते, खाजवत राहते, ते जागूनही हालत नव्हतं दुसरं घोडं. तो आंधळा म्हटला, राजा एकच कामाचं, यातलं याचे पैसे देऊन घेऊन टाक, ते फुकट सुद्धा घेऊ नको. तो व्यापारी म्हणे, राजेसाहेब याचं खरं आहे, पण या आंधळ्याला इतकी घोड्याची परीक्षा आली कुठून? त्या आंधळ्याने सांगितलं, रे माझे तुकोबा रे म्हणता, तेजाने जाणती तंतु भोगावरी येते, ज्या प्राण्याच्या अंगावरती हात टाकला ते बिथरायला लागलं, समजावते वेगातलं, आणि याला 15 मिनिट झाले मी चोंबडतोय, हात फिरवतोय, जागी होऊन आलत नाही, काय कामाचं ते रेसला चालेल. आंधळ्याचे आभार मानले व राजानं आपल्या आंधळ्याने आज 25 लाख रुपये वाचवले. तो राजा म्हटला, अरे याला काहीतरी खाद्य चालू करा, हे म्हातारं जगलं पाहिजे, आंधळा जगला पाहिजे. मग त्याला एक दुधाचा ग्लास देत जा म्हणे दररोज, एक दुधाचा ग्लास, एवढी खोराक तुम्ही लक्षात ठेवा, दत्तूजी महाराज बरब गावकरांचा दृष्टांत आहे, खोराक तेवढी लक्षात ठेवा, एक ग्लास दूध. सुरू केलं त्याला दूध. 15 दिवसाने तिथं हिऱ्याचा व्यापारी आला, राजाला 5 हिरे विकत घ्यायचे होते मुकुटा करता. काय किंमत आहे हिऱ्यांची? पण एक हिरा 10 लाख रुपयाला. बरोबर, आणा 5 हिरे हातात घेतले ना आंधळ्याकडे दिले. आंधळा म्हटला, जा 5 मिनिटात तुला सांगतो हिरे खरे का खोटे. काय करायचं ते म्हातारण केलं आणि आंधळा बाहेर आला, घे म्हणे 3च घे, 2 डुप्लिकेट आहे. तो हिऱ्याचा व्यापारी तो म्हणे, राजा माफ कर, मी खरंच 2 डुप्लिकेट हिरे आणले, पण आंधळ्याला कळालं कसं? तो म्हणे, मी गाथा वाचतो. म्हणे ही गाथ्यात आहे म्हणे, हो हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. एक तर हिरा ऐरणीच जाईल, नाही तो वरच्या घनात तरी जाईल, फोटणे हा हिऱ्याचा स्वभाव नाही. तुकोबारे म्हटले, हिरेची परीक्षा आम्ही करून देतो. आणि आंधळा म्हटला, आम्ही ती केली. राजा म्हणे, खुराक वाढवा याची, यानं आपले 20 लाख रुपये वाचवले आज. अरे खुराक वाढवा, पहिली काय खुराक होती? एक ग्लास दूध, आता 4 चमचे तूप टाकलं त्या दुधात, म्हणजे 1 ग्लास दूध आणि 4 चमचे तूप. एक तिसरा व्यापारी आला, बा तो मोहरा घेऊन आला, मोहरा नावाचं रत्न आहे. आता ते रत्न राहिलेलं नाही, आता कवी कल्पनेत गेले रत्न, समंतक म्हणी. समंतक अख्या नाही श्रीमद भागवतामध्ये. श्री शुकवाच सत्राजित स्वनन्नया कृष्णाय कृती किल्बिषहा समंतकेन मनिना स्वयं मुंदम्य दत्तवान. समंतक नावाचा मनी, त्याचं पुराण आलंय, 3 विवाहाचं चरित्र सांगितलं देवाच्या एका समंतक मन्यातून. एक सूर्यकांत नावाचा मनी आहे, अनेक मन्यांचं चरित्र आपल्या परंपरेत आहे, पण आता ते दिसायला तयार नाही. त्यातला एक मोहरा नावाचं रत्न आहे. ते मोहरा नावाचं रत्न का केवढ्याला दिलं? म्हणजे 1 करोड रुपयाला. तुम्ही बोर नाही ना झाले अजून? ऐकताय ना तुम्ही काय किंमत सांगितली मोहराची? 1 कोटी रुपये. 1 कोट? अरे म्हणे पण दाखव, ते ओरिजिनल आहे की नाही पाहू दे. तो मोहराचा व्यापारी हसायला लागला, राजा हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट तुला काय कळणार आहे? आम्हाला कळतं, आम्ही त्यातली रत्न पारखी. तो म्हटलं, तुला कळत असेल, माझ्याही घरात एक पारखी. त्या आंधळ्या बाबाला बोलवलं, आंधळ्यानं ते मोहराज रत्न घेतलं ना आपल्या कक्षेत घेऊन गेला. एक दोरा दे, दोरा घेतला आणि त्याला गुंडाळला. 5 मिनिटात मोहरा घेऊन बाहेर आला. डुप्लिकेट अरे म्हणे फोकट दिलं 100 रुपयाला तरी घेऊ नको मोहरा. तो व्यापारी असा थरथर कापत होता. राजा म्हटला, 1 कोटी रुपयात फसवत होता? राजा खरंच तो मोहरा डुप्लिकेट आहे, पण या बाबाला कळलं कसं? तो म्हणे, मी गाथा वाचतो. अरे म्हणे ही गाथ्यात आहे का? म्हणे हो. मोहरा तो जी अंगे सूत न झळे ज्याचे संगे,
ज्या मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंडाळायचा, ऐका ऐका, मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंडाळायचा आणि त्याला आकपेटीची काडी लावायची, दोरा गुंडाळलेला दोरा त्या मोहरा बरोबरचा जळत नाही, दोराही तसाच्या तसा राहतो आणि लखलखीत तो मोहरा चमकायला लागतो। समजा रत्न ओरिजिनल आहे पण दोरा जळून खाक झाला आणि मोहराही काळा पडायला लागला, समजा ती डुप्लिकेट आहे। राजा म्हटलं गड्या मातर वाचलं पाहिजे बर, खोराक लक्षात आहे ना तुमच्या, एक ग्लास दूध, चार चमचे आणि दोन लाडू वाढवले होत्या। खोराक कशी झाली, एक ग्लास दूध चार चमचे, जरा सगळे सांगा ना, एक ग्लास चार चमचे आणि दोन झालं का मात, ही खोराक आहे मातारीची। सगळं झालं, एक दिवस बसल्या बसल्या राजा त्या आंधळ्याला विचारतो, आंधळे बाबा तुम्हाला नुसतं या रत्नांमधलं यातलंच कळतं की काही भविष्य भूतकाळ, अरे म्हणे भूतकाळही कळतो, वर्तमानही कळतो, भविष्यही कळत, बाप मग आपलं पाहणं जरा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, काय सांगू तुला, माझा भूतकाळ सांगा, मला आठवत नाही भूतकाळ। राजा माफ कर पण भूतकाळ ऐकू नको, तुझा भूतकाळ फार वाईट आहे। मानवी स्वभावाची विशेषता ही आहे ताजनापूरकर, जी गोष्ट माणसाला सायकोलॉजीत नकार द्यायला सांगितली की तिकडे जाऊ नका, तीच माणसाला करावी वाटते। एखाद्याने जर सांगितलं तुम्हाला मला काही सांगायचंय हो, बरं मग सांगा ना, आता इतक्या लोकांचा शक्य नाही, मी तुम्हाला एकांतात सांगतो, तीन तास माणूस तोच विचार करतो, तो काय सांगेल, तो काय सांगेल, तो काय सांगेल, त्याला मानसशास्त्र म्हणतात। एका ठिकाणी लिहिलं होतं, कृपया वर पाहू नका, तरी एकाने वरती पाहिलंच, तिथं लिहिलं होतं तरी वर पाहण्याचा गाढवपणा केलाचा, आपली बुद्धी ऐकतच नाही, माणसाचा स्वभाव आहे, नको म्हटलं तिकडंच माणसं धावतात। राजा म्हटलं किती वाईट असला तरी चालेल पण भूतकाळ सांगा, मला भूतकाळ ऐकायचंय, अरे तुला ऐकायचंय पण तुम्हाला मारशील, सांगा मला भूतकाळ। मग राजा ऐक, तू राजाच्या पोटचा नाही रे, तू आचार्याच्या पोटचा आहे, तुला कोणी सांगितलं तू राजाच्या पोटचा, टासणी पडली तरी आवाज येईल, सगळे बाकीचे प्रधान शिपाई म्हटले बोक्याचा बोक्या झाला, दूध पिऊन तूप खाऊन आज बजेटच यायचा, गेलं म्हणे आंधळा। राजा म्हणे पहिल्यांदा असं मला कोणीतरी म्हटलं मी आचार्याच्या पोटचा, पण आता मी आचार्याच्या पोटचा की राजाच्या पोटचा हे माझ्या आईशिवाय दुसरं कोण सांगू शकतो, तू पळत गेला नाही ना, म्हटलं आई सांग खरं खरं काय ते, माया म्हणे जाऊ दे ना आता भाऊ झाले गेलं गंगेला मिळालं तुला काय त्यात पडलं रे, नाही रे सांग काय ती मला सगळे सांग मी कोणाच्या पोटचं आहे। मग खरं सांगते बाळा रागवू नको, तू आचार्याच्या पोटचं आहे। कसा आचार्याच्या पोटचा, अरे मला पोरं व्हायची मरायची, पोरं व्हायची मरायची, पोरं व्हायची मरायची, माझं बालक जगतच नव्हतं बेटा, मला एकदा दिवस गेलेले पाचव्यांदा आणि माझ्याबरोबर आपल्या राजवाड्यात काम करणाऱ्या आचार्याच्या बायकोला सुद्धा दिवस गेले होते, तिला मुलगा झाला आणि मलाही मुलगा झाला। मला बाईने सांगितलं बाळांतीन करणारीने की हे पोरग मरणार आहे, मी प्रार्थना केली त्या आचार्याच्या बायकोला की अगं तुला तीन पोरं आहे, मला एक तरी दे त्याला मी राजा बनवेल, ते पोरग आचार्याच्या बायकोला दिलं आणि आचार्याचं पोरग माझ्या पदरात घेतलं आणि त्याच आचार्याच्या पोराला आज मी राजा बनवलो, तो तू असा आचार्याच्या पोटचा बरं का तुमच्या डोक्यात आलं, तसा आचार्याच्या पोटचा जरा विचार बदला तुमच्या कीर्तनात, पाय धरले राजाने त्याचे। तो राजा आंधळ्याला म्हणतो हे सगळं खरंय पण तुम्हाला कळलं कसं, आता एवढं सांगतो उदाहरण संपवतो, ऐका, व्यवहारात सुद्धा संत जागवण्यानं माणूस फसत नाही, संत उपदेशानं माणूस फसत नाही आणि परमार्थात सुद्धा फसत नाही। अरे राजा आमचे तुकोबराई सांगतात चहाळाची माता व्यभिचारी न तत्वता, जो माणूस याची निंदा करतो त्याची निंदा करतो त्याची निंदा करतो आणि समोर माणसं आली की सगळ्यांना गोड म्हणतो, समजाव त्याची माय वेश्या होती,
गादीवरून सुद्धा म्हणता येत नाही अशी तुकोबारींची प्रमाणे. तुम्ही एका जागेवर बसा खोलीत, अंगाला शहारा येतो, इतके खतरनाक वचन आहे माझ्या तुकोबारींचे. तो म्हटला महाराज माझ्या आईनं आचार्याकडून पोरग घेतलंय, माझ्या आईनं विचार काय केला, तुझ्या आईच नाही राजा. मग तुम्ही मला आचार्याच्या पोटचं हे कसं ओळखलं? तुम्ही तर भविष्य माझ्या आईला विचारलं सुद्धा नाही, भूतकाळ विचारला सुद्धा नाही. अरे साधे म्हणे तू आचार्याच्या पोटचं हे मी लगेच ओळखून घेतलं. म्हणजे का? अरे घोड्याच्या व्यापारात लेखा तुझे 25 लाख रुपये वाचवले. 25 लाख रुपये जर तुम्ही तुझे वाचवले, तू जर खरंच राजा असता तर 2-4 अंगठ्या हातातल्या काढून मला देऊन टाकल्या असत्या. पण तू देऊन देऊन मला काय दिलं? 1 दुधाचा ग्लास. अरे त्या हिऱ्याच्या व्यापारामध्ये मी तुझे 20 लाख रुपये वाचवले. तुझ्या जागेवर जर एखादा असता तर गळ्यातली चेन काढून मला देऊन टाकली असती. पण तू देऊन देऊन काय दिलं? 4 चमचे. तू त्या मोहरीच्या व्यापारात, मोहराच्या व्यापारात 1 करोड रुपये तुझे वाचवले. तुझ्या जागेवर जर खरंच राजा असता तो सोन्याचं भारी कडक मला दान केलं असतं. तू देऊन देऊन काय दिलं? 2 लाडू म्हणजे 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप आणि 2. हे राजाचे नाही आचार्याच्या पोटचे लक्षण आहे विठ्ठल. जसं ज्याला कळेल, जसं ज्याला रुचेल, व्यवहारा करता, परमार्था करता, तुकोबर आहे दी, ज्ञानोबर आहे दी, संत जागवतात. तुम्हाला मला नाही, संतांची ताकद अशी आहे ते तुम्हाला मलाच नाही, मुक्ताला नाही, कर्म मार्गाने जाणाऱ्याला नाही, ज्ञान मार्गाने जाणाऱ्याला नाही, अरे संताला नाही, जीवाला नाही. जागवायची वेळ ते तेवढ्याला जगाच्या मालकाला सुद्धा संत जागवतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो मातला. जन्मा धन पाया पुत्र.
आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर.